Plots for sale at Dhargal, just 5 kilometers from Mopa Airport. Plots ranging from 230 to 300 square meters, starting from rupees 15 to 17,000 only. Call now. सध्या आम्ही मोरजी या समुद्र किनारी भागात विठ्ठलदासवाडा या परिसरात आहोत. अजून पर्यटन हंगाम सुरू झाला नाही, पावसाळी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. आणि या ठिकाणी जर आपण नजर मारली तर जे बिगर गोमंतकीय व्यावसायिक आहेत त्यांची या ठिकाणी सॅक व्यवसाय सुरू आहे. आणि या व्यवसायकांनी जे लाकडी पलंग म्हणा टेबल्स घातलेली आहे, या टेबल्सना नक्की कुणी परवानगी दिली असेल? एका बाजूने पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे सांगतात की जे कोणी बेकायदेशीर व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देतात, तर दुसऱ्या बाजूने असे बेकायदेशीर व्यवसाय लाकडी पलंग घालून किनाऱ्यावर अतिक्रमण करणे. सध्या या ठिकाणी जर एका रेस्टॉरंटमध्ये बघितलं तर म्युझिक सुरू आहे, चालू आहे, यांना कुणी परवानगी दिली आणि कशा पद्धतीने परवानगी दिली याची पोलिसांनाही माहिती नाही. पोलिसांकडे संपर्क साधला, जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क साधला तरी काही माहिती मिळू शकत नाही. जर एखाद्या स्थानिकांनी व्यवसाय किनारी भागात केला बेकायदेशीर तर लगेच ॲक्शन घेतली जाते, परंतु जे बिगर गोमंतकीय व्यवसाय करतात त्यांच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई होत नाही. आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात लमाणी ज्या कपडे विक्रेत्या बिगर आहेत, त्या बिगरही कपडे विक्रेता जे आपले पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात त्यांना डिस्टर्बन करण्याचं काम या ठिकाणी ही काही महिला आहेत, ते महिला आपल्याला दिसत आहेत तेही डिस्टर्बन करतात. एका बाजूने पर्यटन खात्याचे मंत्री आपले रोहन खवटे यांनी हल्लीच एक जाहीर विधानसभेत सांगितलं की जे बेकायदेशीर किनारी भागात व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर कारवाई करणार. आणि जवळजवळ आपल्या जर विचार केला उत्तर गोव्यात अशी अनेक 300 पेक्षा जास्त बेकायदेशीर रेस्टॉरंट आहेत आणि ती रेस्टॉरंट व्यवसाय करतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पर्यटन मंत्र्यांनी दिलेले आहे. आज जर आपण या ठिकाणी एक नजर मारली तर हा व्यवसाय कुठं कायदेशीर आहे? पंचायतीचं कुठं परवानगी दिलेली आहे? ध्वनी प्रदूषणाचा कुठं त्यांना परवाना मिळालेला आहे? अशी स्थिती आज या विठ्ठलदासवाडा किनारी भागात दिसून येत आहे. सरकारने आणि आता विधानसभा चालू आहे, या विधानसभेमध्ये हा प्रश्न ऐरणीवर येण्याची गरज आहे. जे कोण बेकायदेशीर व्यवसाय करतात त्यांच्यावर कडक पावले उचलण्याची गरज आहे. आज बेकायदेशीर लाकडी पलंग घालून लाकडी खुर्च्या टेबल्स घालून अतिक्रमण केले जातं, व्यवस्थित पर्यटकांना या ठिकाणी फिरायलाही मिळत नाही, अशावर कशा पद्धतीची कारवाई होणार हेही मात्र कळणं कठीण आहे. या ठिकाणी आपले कपडे विक्रेतेही मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. नितीश रोडकर, इन गोवा 24 तासांसाठी.